ट्रान्सफर करपाचे ते डायरेक्टर करता. वेगळीवेगळी कारणां टिचरांक भुरग्यांक हाडून थंय बसप हे बरोबर भुरग्याचे ते कितें आसा ते टिचरीन म्हाका रिप्रेजेंटेशन करचे कितें इश्यू आसा तो सेटल करता. सो भुरगें म्हणटा तांकां ती एडमिनिस्ट्रेशन जाय पळय आमी सगळे आमी केन्ना ही टिचर जाय आनी हो मास्तर जाय म्हणून मागतालो तसो चॉयस कोणाक ना ते एज्युकेशन डिपार्टमेंटाचे हे गव्हर्मेंट टिचर ट्रान्सफरेबल टिचरीनी खंय काम करपाक जाय. पण ते एलिगेशन्स ते पॉलिटिकली ट्रान्सफर झाला कितें असं कितें आहा जे स्पेसिफिकेशन पळय प्रत्येक मनीस पॉलिटिशनांक वळखता दोनूय गोष्टी आसतात त्या टिचरीच्या वटेनूय पॉलिटिकल इंटरफियरन्स आसतलो न्ही पण रिझन ते जर आसले न्ही एक त्या स्कुलान एक काम करून घेतलें म्हणून कांय प्रॉब्लम ना पण त्या स्कुलान जर अशी एनजीओ केल्ली पार्टी जर मारता तर गव्हर्नमेंटाचें परमिशन लागता बरोबर न्ही परमिशन घेवचे परमिशन घेवपाक जाय प्रोसिजर सारखो करून प्रोसिजर ताजेर इन्क्वायरी जाता पूण जर टिचरीत कितें ग्रिवन जाता तर टिचरीन खूब प्रोसिजर आसता ते एक रिप्रेजेंटेशन दिवपाचें कितें आसल्यार लोन मेळपाचें कितें आसा भुरग्यांक अशें फुडें हाडप भुरग्यांक म्हाका पटना आमी टिचर तर रिक्वेस्ट करता खरेंच जर टिचरीन चिंता आपण चूक केली तर माफ केल्यार आमचे फिल्डूत अशें आसा की कोणाय कडेन म्हणून एक मिस्टेक एडमीट केली जाल्यार माफ आज 7 टिचर्सांक पुरस्कार मेळ्ळो खुबशे जाणां एक म्हणल्यार फक्त 21 अर्ज आयिल्ले इतले टिचर आसा 10-12,000 टिचर्स आसा पूण अर्ज आशिल्ले फक्त 21 आनी 21 7 जाणांक पुरस्कार फावो जालो ॲक्च्युली आमी 10 जाणांक पुरस्कार दिवपाक जाय पूण थोड्या आतां हे आसता सावथाचो एक नॉर्थाचो एक असो टिचर आसा नॉर्थाचो एका कॅटेगरीन टिचरूच नाशिल्लो दुसऱ्या कॅटेगरीन सावथाचो टिचर नाशिल्लो अशें जाता सो हांव आव्हान करता टिचरांक तांणी एप्लाय करचें आनी दुसरें म्हाका सांगूंक दिसता हें सिलेक्शन जाता पळय न्ही तें ऑन मॅरीट जाता सगळ्यांनी एप्लाय करचें आपलें कार्य लोकां मुखार दवरचें आनी कोण खरो डिजर्व करता ताका डेफिनेटली अवॉर्ड मेळटलो कितें दिसता तुमकां टिचरी फाटी सोदता दिवपाक येना फुडें हांव कशें कॉन्फिडन्स कॉन्फिडन्स अशें न्ही पूण एक हें जालां की आपल्याक मेळचो ना अशें दिसता घरान आतां दिसता न्ही सगळ्यांक म्हणजे पार्शलिटी जाता अशें दिसता पूण एक म्हणल्यार एप्लाय करनासतना अवॉर्ड करता एप्लाय केलो आनी सगळ्यांकूच मेळूंक शकना वायट खंय दिसता 10 अवॉर्ड आसा पूण आमी 7 दिता ते 3 वेकंट उरता पोरूय तशेंच जालें पोरू 8 जाणांक अवॉर्ड मेळिल्ले 2 जाणांक मेळूं नाशिल्ले आनी दुसरें आसा ओके एप्लाय केलें म्हणून दितले अशेंय ना एलिजिबल ना जाल्यार मेळचें ना कितलें एप्लिकेशन येयलें सर तुमचें 21 आयली 21 14 नॉर्थाची आनी 7 सावथाची ओके थँक्यू सर आधी आमचे कडेन येवना इनफॅक्ट पयर मंगळारतीच जेन्ना व्हायरल जालें हाजेर न्यूज आयली आमकां खंयची शाळा तें खबर नाशिल्लें ते म्हाका कळटा म्हणल्यार 6:30 जाली खंयची शाळा म्हणटा आनी एक्च्युली हांव रिक्वेस्ट करता अशें कितें जालें जाल्यार स्कुलान वचून नाजाल्यार ADI ऑफिसान नाजाल्यार झोनान तांणी रिपोर्ट करचे तर डायरेक्ट पुलिसेन गेले आनी आमकां खबर नासता पण पुलीस एक्शन घेतलेच ही अशें हें आसा ज्या तरेन तुमी मारला तें पळयलो आसतलो सदांच सांगता CM सरांनी आतां तेंच सांगलें अशें न्ही भुरग्यांक मारपाची ऑथॉरिटी खंयच्याच टिचराक ना आनी कितले सांगता आमी टिचरांक किंवां अशें कॉर्पोरल पनिशमेंट 2-3 गोश्टी अश्यो जाल्यो पूण एक ह्यो 2-3 गोश्टी वायट जाल्यो पूण बाकीचे टिचर कितलेशेच बरी कामां करतात अनफॉर्चुनेटली टिचर्स डेच्या 2-4 दिसां पयलींच ह्यो गोश्टी उजवाडाक आयली वताक भुरग्याक दवरप आनी पांय सुजसर ऑर भुरग्याक अशें मारप जें आमी जनावरां पासून मारना कोणूच ते सपोर्ट करूंक शकना आनी ताजे स्ट्रिक्ट एक्शन जातलेच कितें कारण तें सांग कारण आमकां कशें सर पुलिसान कितें अपडेट आसा पुलिसा कडल्यान म्हाका कळटा पूण फक्त मिडिया कडल्यानूच म्हाका कळटा की तांणी हें केलां अरेस्ट केलां पूण म्हाका कांय अपडेट ना दोन हे आसा दोन टिचर आसा तुमी एक टिचरीन मारले अशें एलिगेशन आसा आनी ज्या तरेन ते वळ उठले भुरग्याच्या आंगार ते 100% दिसता मारल्या ते एलिगेशन आसा की स्टीलच्या रुलरीन मारलें म्हणून आमी जर इन्स्ट्रक्शन दिता की टिचरांनी आतां पट्टी पासून धरची न्ही म्हणून इन्स्ट्रक्शन दिता हांवें आनी स्टीलची रुलर घेवन जर भुरग्यांक मारता आनी ते बी 4 भुरग्यांक 9 वर्साच्या
म्हणून त्याला हे करू शकतो. तुमचं किती असं सस्पेंडेड टर्मिनेट पण टर्मिनेशन वगैरे माता जाय म्हणून करू शकणार. कित्याक ह्या टिचरचं इडियट स्कुलाचं अपॉइंटिंग ऑथॉरिटी स्कूल मॅनेजिंग कमिटी डिसिप्लिनरी ऑथॉरिटी पासून स्कूल मॅनेजिंग कमिटी. आता ताणी पासून काही इन्क्वायरी हे करून असताना डायरेक्ट टर्मिनेट केले आणि त्यो टिचरी जर कोर्टात गेले बाहेर पडले असं किती आता उगीचपणे सांगले म्हणून टर्मिनेट करप बरोबर कम्युनिटी डिसाइड प्रोसिजर असा इन्क्वायरी जातली आणि गिल्टी समज झाली आता पोझिशन जर त्याला अरेस्ट केले चार्जशीट झाली त्याला डेफिनेटली टर्मिनेशन जातलं ना. त्याला एपझर्डली जर आम्ही टर्मिनेट केले की टीचर कोर्टात होती आणि प्रोसिजर फॉलो करू म्हणून टीचर म्हणा झालो मंगळारपर्यंत कोणे काय करू ना आणि आमकाय खबर नाशिले खंयची शाळा म्हणटा ती. जेव्हा कळे तिथे आम्ही मॅनेजमेंटात आणि टिचरीक हा आपयले काल पण काल टिचरीक पोलिसांनी इन्व्हेस्टिगेशनाक लागून आपयले तो टिचर काय येऊना. मॅनेजमेंटात येतकच आम्ही इन्स्ट्रक्शन दिली की इमिजिएटली किती एज पर रूल किती ॲक्शन आता ते घ्या. सो सांचे म्हणजे कडेन त्यांनी सस्पेन्शनची ऑर्डर त्यांनी इश्यू केली ती मॅनेजमेंटात दिली आणि त्यांनी सस्पेन्शनात अप्रुवल मागला. सो त्या डायरेक्टरान मॅटर हियर करून अप्रुवल दिवस 15 दिसा भर जवळ तो सस्पेन्शन ऑलरेडी इन फोर्स झाले पण त्याला अप्रुवल पेंडींग असा. 12 तारखेक हियरींग आता कंपल्सरीली हियरींग घेऊचे पडटा त्याला ऑपॉर्च्युनिटी दिवचे पडटा टिचरां आणि मॅनेजमेंटात आणि मागीर सस्पेन्शनचे हे जातले अप्रुवल. तुम्ही आपयतले त्यांना ऑलरेडी आपयला नोटीस ऑलरेडी काढली 12 तारखेक दोन टिचरी आशिल्ल्या दोनूय टिचरीन सस्पेंड केल्या दोघांचे सेपरेट हियरींग जातले 12 तारखेक. ऑपॉर्च्युनिटी दिवचेच पडटा.